नमस्कार. आरोग्य भान या आमच्या खास कार्यक्रमातून अनेकविध वैद्यकीय तज्ज्ञांना आम्ही आपल्या भेटीस आणत असतो. आपल्या नेहमीच्या समस्या, आपले नेहमीचेच आजार, आपल्या नेहमीच्याच आरोग्याविषयीच्या कुरबुरी या जर आपल्याला अगोदरच ठाऊक असतील तर आपल्या मनातली त्याच्याविषयीची भीती तर पूर्णपणे निघून गेलेली असतेच. शिवाय या समस्यांपासून, या आजारापासून आपण थोडंसं दूर देखील राहू शकतो आणि नाहीच राहता आलं तर किमान पक्षी आपण प्राथमिक उपचारसुद्धा करू शकतो. पण हे सगळं जाणून घेण्याकरता या वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला आणि त्यांची मदत आपल्याला नक्कीच होते आणि त्यासाठीच आमचा हा खास कार्यक्रम आरोग्यभान. आज आपल्या भेटीला आम्ही घेऊन आलो आहे डॉक्टर विद्या डागा यांना. डॉक्टर विद्या डागा या आयुर्वेदिक पंचकर्म तर करतातच, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे सध्याची वाढती असलेली वंध्यत्वाची समस्या, याच्यावर देखील त्या यशस्वीपणे उपचार करतायत. स्पाइन फ्लेक्स थेरपी हा सुद्धा त्यांचा अजून एक वैशिष्ट्यपूर्ण असा उपचार. या सगळ्या गोष्टींविषयी आपण त्यांच्याकडून आज जाणून घेणार आहोत. डॉक्टर विद्या डागा, आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार डॉक्टर. सध्याच्या या धावपळीच्या युगामध्ये, या धकाधकीच्या जीवनामध्ये ॲलोपॅथीचे उपचार घेऊन तात्काळ बरं होणं याकडं बहुतांशी कल असतो, पण तरीसुद्धा याच पिढीला आयुर्वेदाबाबतही अजूनही खूप सारी उत्सुकता आहे. आयुर्वेदिक पंचकर्म आणि आयुर्वेदिक उपचार नेमकं काय सांगू शकाल याबाबत? मी स्वतः MD गोल्ड डायलिस्ट आहे अल्टरनेटिव्ह मेडिसिनमध्ये, आणि आतापर्यंत माझी ही 25 वर्षाची प्रॅक्टिस आहे की ज्या लोकांना 15-15, 20-20 वर्ष मुलबाळ नाही आणि जी लोकं टेस्ट बेबीपासून पण ज्यांना यश नाही मिळालेलं आहे, अशा केसेस मी आतापर्यंत बऱ्याचशा सक्सेस केलेल्या आहेत, त्या फक्त ह्या आयुर्वेदिक ट्रीटमेंटमुळे की जी पारंपरिक ट्रीटमेंट चालत आलेली आहे. कारण याच्यामध्ये मेन नाडी परीक्षा आहे. जेव्हा पेशंट आपल्याकडे येतो तेव्हा त्याची नाडी परीक्षा करून जेव्हा त्याचं आपण डायग्नोसिस करतो त्याचे रिपोर्ट्स न पाहता, तेव्हा पेशंट खूप खुश होतो. अरे तुम्ही कसं काय सांगितलं, ट्यूब ब्लॉक्स आहे. रिपोर्ट्स आपण नंतर बघतो आहे, पण हा जो विश्वास पेशंटचा आपल्यावरती क्रिएट होतो. कधीही बघा की ज्या वेळेला एखाद्या डॉक्टरांवरती विश्वास असतो तेव्हा ते औषध निश्चितपणे तुम्हाला लागू पडत आहे. पण याच्यामागे बरीच साधनं आहे. माझ्या ज्या गुरु आहेत कमलाबाई भंडारी, त्यांनी मला ती नाडी परीक्षा शिकवलेली आहे. त्या खूप चांगल्या वैद्य आहेत आणि त्यांनी मला मुलगी मानून ही सगळी ट्रीटमेंट सगळं दाखवलेलं आहे. आणि ते आता 25-30 वर्ष झाले आपण पेशंटला औषधं देतो आहेत आणि बऱ्याच लोकांना त्याचा गुण आलेला आहे. आणि आता ह्या औषधांच्या सोबत मी पंचकर्म पण का ॲड केलेलं आहे, कारण कसं असतं, ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये मानसिक ताणतणाव हा खूप आहे. आणि ज्यावेळेला एखाद्या स्त्रीला मूल नसतं, तिला जे की वांझुटी म्हणून समाजामध्ये संबोधलं जातं, त्यामुळे ती आधीच खूप हताश झालेली असते, सायकोलॉजिकली ती डिप्रेस झालेली असते. आणि अशा पेशंटला जेव्हा आपण शिरोधारा किंवा त्यांचं बॉडी ह्याच्यासाठी जेव्हा आपण पंचकर्म देतो, स्नेहन, स्वेदन किंवा बाकीच्या बस्तीज वगैरे जेव्हा आपण देतो, तर त्यांचं जेव्हा आत्म प्युरिफिकेशन होतं तेव्हा आपली औषधं पण चांगल्या रीतीने लागू पडून पेशंट सक्सेस आपल्याकडे झालेले आहेत. मेल पण आणि फिमेल पण, ज्यांना ऑलिगोस्पर्मिया वगैरे आहे किंवा बाकीचा पण काही प्रॉब्लेम्स आहेत, अशा पुरुषांना पण आपण औषधं देतो, आयुर्वेदिक औषधं, आणि स्त्रियांना पण देतो. अशा अनेक जोडप्यांना आपल्याकडे औषधं घेऊन बऱ्याचशा लोकांना सक्सेस या ठिकाणी मिळालेला आहे. आणि कितीतरी गायनेकोलॉजिस्ट सुद्धा माझ्याकडेही पेशंट्स माझ्याकडे पाठवत आहेत. नाडी परीक्षेबाबत अजूनही समाजामध्ये बरेचसे काही समज गैरसमज आहेत. नुसतं नाडी पाहिल्याने आजार बरा होतो का, याबाबत अजूनही समाजामध्ये खूपच संभ्रमता आहे. काय सांगू शकाल याबद्दल, या एकूणच असलेल्या समज गैरसमजांविषयी? त्या लोकांना त्याच्याबद्दल पूर्ण माहिती नसते, कारण ह्या जे की वात, पित्त आणि कफ ह्या फक्त तीनच नाड्या नाही आहेत, तर त्याच्यासोबत पण बऱ्याच सूक्ष्म नाड्या याच्यामध्ये आहेत आणि त्याच्यावरून आपण डायग्नोसिस करू शकतो. त्यासाठी बराचसा तुम्हाला अनुभव घ्यावा लागतो. की आज समज स्वतःवरतीच तुम्ही अनुभव घेऊ शकताय की जेव्हा आपलं पोट दुखत आहे आणि तेव्हा 3 बोटं जेव्हा आपण नाडीवरती ठेवतो आहे आणि त्यावेळेला जेव्हा आपण बघतोय की नेमकी नाडी कुठली आपली चालते आहे, तर त्यावेळेला आपण स्वतःही शिकू शकतोय की त्यावेळेला माझी नाडी कशी चालती आहे. तर ज्यांचा गहन त्याच्यामध्ये अनुभव आहे तीच लोक याच्यावरती म्हणजे सांगू शकाल. आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळेला प्रत्यक्ष पेशंटला जेव्हा अनुभव येतं की मॅडमने व्यवस्थित डायग्नोसिस केलेला आहे, तेव्हा अनुभवाने तुमचा विश्वास बसणारच आहे. अनुभव हीच खात्री. आयुर्वेदामध्ये शरीर शुद्धी ही महत्वाची, हेच तत्व कायम ठेवून शरीर शुद्धीकरता पंचकर्म केलं जातं. सविस्तर काय सांगू शकाल या
पंचकर्माच्या कार्याविषयी? तर पंचकर्म म्हणजे त्या ठिकाणी आपण आधी आपले जे की शरीर आहे ह्याचं आपण ऑइलिंग करून शुद्धीकरण करतो आहे. कसं असतं, आपली स्किन ही ड्राय व्हायला लागते. आपण जेव्हा बाहेर जातो तेव्हा धुळीचे कण त्याच्यात साठत असतात. स्नेहन आहे, स्वेदन आहे, हे पूर्वकर्म आहेत. आणि त्याच्यानंतर बस्ती, बस्तीमध्ये पण काय होतंय की आपलं आत्म, आपलं इंटेस्टाईन जे आहे ते खूप कॉइल्ड आहे. ते एका दिवसात कधीच क्लीन होत नाही. आपल्याला वाटतंय की टॉयलेटला आपण गेलोय, पण आत्मा स्वच्छता ही पूर्ण होत नाही. आणि त्याच्यामुळे कितीतरी विकार जडत असतात. आणि आयुर्वेदाप्रमाणे मी सांगेल की पोट बिघडलं की आरोग्य बिघडलं, बरोबर आहे. तर हे पोट बिघडायचं कारण आपण 6 इंच जिभेसाठी 6 फूट देहाला त्रास देतो. आज काय वडापाव खाल्लं, आज काय पाणीपुरी खाल्ली, बरोबर आहे की नाही. भजी, अरे वा खूप सुंदर. अरे पण त्या तेलात त्यांनी कितीदा उकळून ती भजी टाकलेली असं तुम्हाला माहिती आहे का, लक्षात आलं का? पण मग त्याच्यामुळे जे की विषाणू आपल्या पोटात साठत आहेत त्याचं कधी शुद्धीकरण केलंय का? आपण घर स्वच्छ करतो आहे, कधी दिवाळी आली की आपण कलर करतो आहे, स्वच्छता करतो आहे, असं आहे का की आज रविवार आला इंटेस्टाईन बाहेरकडे धुवून परत ठेवून टाका? नाही ना होत. मग जर का समजा आपण आयुर्वेदाचा उपयोग करून जर आपण ते क्लिनिंग केलं तर बिघडलं काय? आपल्याकडे 2 पोट नाहीत की खाण्यासाठी एक वेगळं आणि वेस्टेजसाठी वेगळं. मग त्या वेस्टेजमध्ये तुम्ही चांगलं अन्न टाकलं तर काय होईल? एवढंच काय, आपण एखादं भांडं घेतलं दुधाचं, दह्या दूध नासलेलं आहे, त्याच्यातच चांगलं दूध टाकलं तर काय होईल? नासणारच ना. मग आपल्या इंटेस्टाईनमध्ये आधीच जर घाण असेल, बाहेर तुम्ही किती चांगले कपडे घातले, छान सजवलं, हां नटवलं, पण आज जर घाण असेल तर तुम्हाला चांगलं वाटेल का? मानसिक स्वास्थ्य मिळेल का? नाही मिळणार. मग हे पंचकर्म करून जर आपण शुद्धीकरण केलं, नाही काही जास्त तर 6 महिन्यातनं, एकदा तरी आपण 7 दिवसाचं पंचकर्म केलं तर 6 महिन्यात कितीतरी आपल्याकडे चांगल्या गोष्टी आपण घडू शकतो. त्वचेची निगा राखणं, त्वचेची काळजी घेणं, मग ती पावसाळ्यात असो, हिवाळ्यात असो, किंवा अगदी प्रखर सूर्यप्रकाशापासून सुद्धा असो, या सूर्यप्रकाशामुळं, या तीव्रतेमुळं त्वचेवरती होणारे परिणाम, शिवाय शरीराच्या अंतर्गत काही रचनेमुळं होणारे परिणाम, मग खाण्याच्या सवयी असतील, झोपण्याच्या सवयी असतील, या विपरीत परिणामामुळं होणारे जे काही परिणाम आहेत त्वचेवरचे, हे सगळे परिणाम शरीर शुद्धीच्याद्वारे अर्थात पंचकर्माच्याद्वारे दूरही केले जाऊ शकतात. पण त्याच्यावरती बाह्य उपचार करण्याचा ओढा जो सध्या खूप आहे, नेमकं काय सांगाल याविषयी? हो, हे बाहेर ना ऍप्लिकेशन तर ठीक आहे, याच्याने थोडाफार फायदा निश्चितपणे तुम्हाला होणार, कारण डायरेक्ट सनलाईटमुळे आपण ह्या बऱ्याचशा गोष्टी होतात. पण वांग वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत की तुमचं जर रक्तामध्ये जर का समजा प्रॉब्लेम असेल, रक्त जर दूषित झालेलं असलं तर ते नुसतं बाहेर जाऊन होणार आहे का? नाही होणार. तर आत्म पण क्लिन्झिंग करावं लागेल ना, बरोबर आहे की नाही? तर तुम्ही आत्म जेव्हा क्लिन्झिंग करताय, रक्तदोषांतक वगैरे जेव्हा तुम्ही घेत आहेत आणि मग बाहेर ऍप्लिकेशन करताय, तर निश्चितपणे फायदा होणार आहे. पावसाळा सुरू झाला की पावसाळ्यात काय काळजी घ्यावी, हिवाळा सुरू झाला की हिवाळ्यात काय काळजी घ्यावी, उन्हाळ्यात काय काळजी घ्यावी, हे नेहमीच डॉक्टरांकडून अनेकदा सांगितलंही जातं. पण प्रखर सूर्यप्रकाशापासून त्वचा विकारांचं रक्षण करण्याकरता नेमकी काय काळजी घ्यायला हवी? आपण जेव्हा बाहेर घरी येतो आहे तेव्हा आधी थंड पाण्याने चेहरा तुम्ही धुवून घ्या, कारण त्याच्यावरती बरेचसे आता आपण बघतो कितीतरी कारखान्यांमधनं धूर वगैरे बाहेर पडतो आहे, गाड्यांच्या मधनं सायलेन्सरबद्दल बरेचसे होत आहे, मग ते आपल्या स्किनच्या मध्ये छिद्रांमध्ये जाऊन बसलेलं असतं, बरोबर आहे. तर त्यावेळेला तुम्ही आपण म्हणतो की साधं आपण एखादी चांगली भाकरी वगैरे केली की ते ज्वारीच्या पिठाचे हात जरी तुम्ही चेहऱ्यावरती चोवलं तर फेशियल सारखं स्वच्छ होतंय. तुम्हाला फेशियल करायची गरज नाहीये, ते नॅचरल तुम्हाला ब्युटी मिळत आहे. पण अशा बऱ्याचशा माझ्या आजीबाईचे बटव्याचे कार्यक्रम होतात की घरगुती याच्यातून तुम्ही काय चांगलं करू शकाल, तर त्यातला एक प्रयोग आहे किंवा साधी पपई आहे, पिकलेली पपई, ती जरी तुम्ही चेहऱ्याला लावली तर ते तुम्हाला अँटी टॅनिंग करू शकतं आहे. हां, थंड पाण्याने छपके डोळ्यांना मारणं, त्याच्यामुळे तुमची डोळ्यांची नजर चांगली राहते आहे, कारण उन्हाचा बराचसा ताण आपल्या डोळ्यांवरती पडत असतो, बऱ्याचसा वाचनामुळे आपल्या ताण पडत असतो. तर त्यासाठी साधं थंड पाण्याची छपका डोळ्यावरती मारणं आहे, किंवा आज आपण एखादी वस्तू जी आहे ती लांब बघा आणि आपल्या हाताकडे बघा, त्यामुळे तुमच्या नजरेवरती बराचसा तुमचा नंबर जाण्यासाठी त्याचा फायदा होतोय. असे साधे साधे उपाय जरी तुम्ही केलेत, आणि डोक्याला ऑइल लावणं आहे, आता ते राहिलंच नाहीये, फॅशन झाली आहे की ते भुरभुरे केस पाहिजेत. पण जर थोडंसं तुम्ही ऑइलिंग केलं तर निश्चितपणे पांढरे होण्याचे केस वाचतील ना तुमचे, बरोबर आहे की नाही? जसं आता झाडाला आपण पाणी घातलं तर झाडाची पानं अशी पिवळी होणार नाहीत, आणि पिवळी व्हायला लागली तर आपण त्याला खत पाणी घातलं तर नंतर परत टवटवीतपणा येतो आहे. तसंच आपल्या शरीराचं आहे की त्याला काहीतरी खत पाणी हवं आहे, त्यासाठी आपण शिरोधार आहे, हेड मसाज आहे, तेल वेगवेगळ्या प्रकारची आपण जे की आयुर्वेदाची तेल आहे ते वापरून हेड मसाज आहे, नेत्रबस्ती आहे,
लक्षात आलं का? चेहऱ्यावरती सुद्धा आपण आयुर्वेदाच्या पद्धतीने काही पण हे असतात, लेप वगैरे असतात, ते जर तुम्ही लावले तर निश्चितपणे तुमचं यवन टिकून राहील. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा या सगळ्या ऋतूंमध्ये त्वचेची काय काळजी घ्यावी आणि त्यानुसार चेहरा थंड पाण्यानं धुतला पाहिजे हे नेहमीच डॉक्टर सांगतात, आता आपण उल्लेख केला. पण मुळात नुकतंच झालेल्या एका सर्वेक्षणानुसार सध्याच्या काळामध्ये मेडिकेटेड सोपपेक्षा ब्युटी सोपचाच अधिक वापर केला जातो आहे, रोजच्या स्नानासाठी किंवा चेहरा धुण्यासाठी सुद्धा. सौंदर्य साबणाने चेहरा धुतल्यानंतर त्याच्यापासून होणारे परिणाम असतील, दुष्परिणाम असतील, किंबहुना साबणाने चेहरा धुतल्यानं त्यानं दुष्परिणामच जास्त होतात असा एक समज आहे. नेमकं या समजा गैरसमजाविषयी काय सांगू शकाल? हा, निश्चितपणे तथ्य आहे. मी स्वतः आपण एक गोरोबा पावडर म्हणून तयार करते, तर त्या स्किनसाठी तुम्ही जर साबणाच्या ऐवजी त्या पाण्याने तुम्हाला नुसतं तरी तुम्ही लेप लावला तरी पिंपल जात आहेत. केशवर्धन तेल म्हणून मी स्वतः तयार करते, हर्बल शॅम्पू माझा आहे, ते पण जर तुम्ही वापरलं तर हे केमिकल्समुळे जे की केसांवरती परिणाम होतो तो वाचू शकेल. निश्चितपणे मी तुम्हाला हे सांगेल की ॲलोपॅथीचे आणि जे की आपण मेडिकेटेड जे आपण म्हणतो की फक्त टेम्पररी ब्युटीपेक्षा परमनंट ब्युटी निश्चितच चांगली आहे. स्पाइन फ्लेक्स थेरपी हा तुमचा एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असा उपचार आहे, या उपचाराबद्दल थोडीशी सविस्तर माहिती काय देऊ शकाल? हा, मला स्वतःला अँकलोजिंग स्पॉन्डिलिसिस होता माझा मुलगा झाल्यानंतर. आता माझा मुलगा 27 वर्षाचा आहे, मला 3 मुलीच्या पाठीवर मुलगा आहे, लक्षात आलं. तर त्याच्यानंतर मी जवळजवळ 6 महिने बेडवरती झोपून होते, मला उठतासुद्धा येत नव्हतं. आणि त्याच्यानंतर माझं ऑपरेशनसुद्धा झालं संचितींकडे. माझे 3 मणके पाठीचे चिकटलेले होते, पण ऑपरेशन होऊनही मला काहीही फायदा झाला नाही. पण हे जे की स्पाइन फ्लेक्स थेरपी जी मी तुम्हाला सांगितली, तर तो बेड आपल्याकडे आहे, त्या बेडच्या मध्ये जो की स्टोन असतो तो झेड स्टोन असतो, त्या बेडमध्ये त्या झेड स्टोनचे रोलर्स फिट केलेले असतात. जेव्हा आपण त्याच्यावरती झोपतो तेव्हा स्पाईनच्या बाजूला जे की आपले मेरिडियन्स आहेत ते मेरिडियन्सचा मसाज त्या रोलरने होत असतो. आपण नुसतं झोपायचं तर ते रिमोट दाबला की ते रोलर्स आपल्या स्पाईनच्या बाजूला फिरत असतात, कमरेपासून ते मानेपर्यंत, लक्षात आलं. आणि त्याच्यामुळे प्रत्येक पॉईंटमध्ये जे की मेरिडियन्स आहेत ते दाबले जातात. आणि तो जो झेड स्टोन आहे तो गरम झाला की त्यातनं सूर्याची कोवळी किरणं म्हणजे फार इन्फ्रारेड बाहेर पडतात. म्हणजे हा जो मसाज आहे तुम्हाला मिळतोय तो फार इन्फ्रारेडचा मसाज मिळतो आहे. हे फार इन्फ्रारेड तुमच्या स्किनच्या मधनं पेनिट्रेट होतात, स्किनमधून मसल्सपर्यंत, तिथपासून बोनपर्यंत जात आहेत. फार इन्फ्रारेडमुळे तुम्हाला व्हिटॅमिन डी मिळत आहे. व्हिटॅमिन डी मिळाल्यामुळे आपण जे की जेवण घेतो आहे त्याचं कॅल्शियम ॲब्सॉर्प्शन चांगलं होत आहे. नाही तर आपण जेवण तर घेतो आहे, कॅल्शियमही घेतो आहे, पण ते ॲब्सॉर्ब होत नाही. इट रिक्वायर्स व्हिटॅमिन डी. व्हिटॅमिन डी ॲक्ट्स ॲज अ कॅटलिस्ट, लक्षात आलं. तर हे व्हिटॅमिन डी तुम्हाला त्या मशीनद्वारे मिळत असल्यामुळे, त्या स्टोनमुळे मिळत असल्यामुळे, पेशंटला जे काही प्रॉब्लेम्स आहेत, मग तो डायबिटीसचा असो, तुम्हाला बीपीचा असो, पॅरालिसिसचा असो, अगर कुठलाही प्रॉब्लेम असो तो प्रॉब्लेम आपल्याकडे सॉल्व झालेला आहे. कारण आपण फक्त एकाच पॉईंटला मसाज देत नाही आहे, तर पॉईंटचे स्पाईनचे प्रत्येक पॉईंटचे त्या ठिकाणी कव्हर होत आहेत. जो कमरेचा जो पॉईंट आहे त्याच्यामुळे तुमचा किडनीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहे, त्याच्यानंतर 1 इंच वरती जसा तो मसाज वरती जातो आहे, तुम्हाला डायजेशनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत आहे. थर्ड पॉईंटमुळे डायबिटीस बरा होतो आहे. माझ्याकडे निगडीमधले सुरेंद्र पाटील पेशंट येत होते, त्यांचं वय 73 वर्ष आहे, त्यांना 35 वर्षापासून डायबिटीस होता. 35 वर्ष ते इन्शुलिन घेत होते आणि त्याच्यामुळे त्यांच्या डोळ्यांची दृष्टी गेली, त्यांना नीट दिसत नव्हतं. त्यांच्या मिसेस हात पकडून आमच्या आकुडी सेंटरला आणत होते. तिथे आल्यानंतर त्यांच्या 3 महिन्यानंतर त्यांची परत दृष्टी आली. आता ते स्वतः मोटरसायकल चालवतात, त्यांनी आपल्याकडनं ते मशीनही घेतलेलं आहे, ते रोज थेरपी घेत आहेत, लोकांनाही थेरपी देत आहेत आणि ते स्वतः स्वावलंबी झालेत लोकांना थेरपी देऊन. सध्याच्या काळामध्ये या धकाधकीच्या जीवनामध्ये हाडांची ठिसुळता ही खूप वाढत चालली आहे. म्हणजे पूर्वी थोडंसं वय वाढलं की हाडांची ठिसुळता व्हायची, पण सध्याच्या युगात अगदी तरुणाईत सुद्धा हाडांची ठिसुळता असल्याचं जाणवतं. शाळेतल्या मुलांमध्ये सुद्धा हाडांच्या ठिसुळतेचं कारण बऱ्याचदा समोर येत आहे. या हाडांच्या ठिसुळतेवरती आयुर्वेदानं काय उपचार सुचवले? तेच मी तुम्हाला म्हटलं, ह्या थेरपीमुळे कित्येक लोकांचं जे की कॅल्शियम कमी होतं ते नॉर्मलमध्ये आलेलं आहे. पण ही एका दिवसात होऊन चालणार आहे का? एक दिवस थेरपी घेऊन तुमचं कॅल्शियम नॉर्मलमध्ये येणार आहे का? नाही. त्यासाठी तुम्हाला 5 ते 6 महिने रेग्युलर ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. माझ्याकडे पेशंट आला की विचारतो, मॅडम ह्या स्पाईन फ्लेक्स थेरपी तुम्ही रोज 40 मिनिटं देत आहे, ह्या थेरपी आम्ही किती दिवस घ्यावी? आम्हाला डायबिटीस आहे, आम्हाला बीपी आहे. मी त्यांना उत्तर देते की प्रेग्नन्सी राहिल्यानंतर किती दिवसात डिलिव्हरी होते? 9 महिने 9 दिवस वेट करताय ना की आज प्रेग्नन्सी राहिली उद्या फॉरेनला जा लगेच डिलिव्हरी होईल का? नाही होणार.
बरोबर आहे की नाही? इथे तर आम्हाला रोगांची डिलिव्हरी करायची की जी वर्षानुवर्ष तुमच्या शरीरात आहे. माणसाला एकच रोग नसतो, डायबिटीस आहे, काही मध्येच डायजेशनचा प्रॉब्लेम आहे, काही लोकांचं दुसरा काही प्रॉब्लेम आहे, स्पाईनचा काही कमरेचा प्रॉब्लेम आहे. कारण स्त्रियांना डिलिव्हरीनंतर तर हा प्रॉब्लेम खूपच आहे. आपण बघतो कुठल्याही स्त्रीला डिलिव्हरीनंतर कमरेचा प्रॉब्लेम किती येतो तुम्ही विचारा. वजन वाढलं की गुडघेदुखी वाढली, कारण ते वृक्षाजवरती पेलवलं पाहिजे ना तेवढं वजन, लक्षात आलं का? तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्याकडे स्पाईन फ्लेक्स बेडमुळे. आता माझं हे 5 वर्ष झालं हे सेंटर चालू आहे. आतापर्यंत आपण 63,000 लोकांना ट्रीटमेंट दिलेली आहे फ्री ऑफ चार्ज. त्यासाठी मला माझ्या मिस्टरांना सुद्धा मदर टेरेसा अवॉर्ड मिळालेला होता. तर आज जीवनात येऊन आपण काहीतरी लोकांसाठी करावं ही आमची इच्छा होती, लक्षात आलं का? म्हणून आम्ही हे केलेलं आहे. कारण माझा स्वतःचा कमरेचा प्रॉब्लेम जो माझा अँक्लोजिंग स्पॉन्डिलिसिस होता तो ह्या मशीनमुळे पूर्णपणे बरा झालेला आहे. त्यामुळे आम्ही हे 3 सेंटर्स उभारलेले आहेत. रेखीचा आताच आपण उल्लेख केला, एवढी वर्ष या वैद्यकीय व्यवसायात असताना, या एका प्रगल्भ रस्त्यावर असताना सुद्धा रेखीकडे वळावं म्हणजे एका वेगळ्या उद्दिष्टाकडे, एका वेगळ्या उद्देशाकडे वळावं असं तुम्हाला का वाटलं? हो, रेखीकडे वळायचं कारण असं झालं की माझी जी नात आहे ऐश्वर्या, माझी मुलगी तेव्हा इथे गेलेली होती, फिरायला गेली होती गोव्याला, आणि तिने तिला माझ्याकडे सोडलेलं होतं. पण ती सारखी रडत होती, दूध पण प्यायचं नाही काही नाही, आपण जबरदस्तीला दूध पाजायचं हे करायचं, पण ती थांबायलाच तयार नव्हती. तेव्हा मला एकाने सांगितलं की मॅडम आपण तिला रेखी देऊयात म्हणजे ती छानपैकी दूध पिईल. आणि खरंच ना, त्याने रेखी दिल्यानंतर ती चांगली प्यायला लागली. त्याच वेळा त्यांनी प्राणी हिलिंग पण दिलं. त्या एक प्राणी हिलर होत्या, त्यांच्याकडनं प्राणी हिलिंग दिल्यानंतर ती छान खेळायला लागली, बोलायला लागली, व्यवस्थित काही करायला लागली. तर त्यावेळेला माझा विश्वास बसला की अशी काहीतरी एक संकल्पना आहे, असे काहीतरी रेज आहेत, पॉझिटिव्ह वेज, की त्याच्यामुळे पेशंटला काय लहान बाळांना पण जर फायदा होतो आहे तर ते आपण का शिकून घेऊ नये? कारण फक्त तुमचं शरीर चांगलं असलं म्हणजे तुम्ही सगळे चांगले आहेत का? पण तुम्हाला मानसिकरित्या पण चांगलं होणं गरजेचं आहे ना. आज तुम्ही छान बंगल्यात आहात, व्यवस्थित सोन्याच्या ताटात जेवत आहेत, पंचपक्वानं चांगले आहेत, पण तुमच्या मनामध्ये जर दुःख असेल तर तुम्ही ते जेवू शकणार नाही. तर मानसिकरित्या जेव्हा माझ्याकडे पेशंट येतो आहे, जेव्हा तो मानसिकरित्या डिप्रेस झालेला आहे, तर तेव्हा ह्याची पण फार अत्यंत गरज आहे. म्हणून मी स्वतः रेकी ग्रँडमास्टर झाले, मी प्राणी किलर झाले. आणि प्राणी किलिंगमध्ये जेव्हा आपण आपलं तेजोबल आहे एखाद्या पेशंटचा आपण नीट करतो आहे, तेव्हा निश्चितपणे त्याला फायदा होतो आहे. रेकीच्या तुमच्या या उपचारामुळं तुमच्या समोर आलेला रुग्ण थोडासा मनानं उल्हासित होतो, उत्साहित होतो. विशेषतः वंध्यत्वाची समस्या घेणारे पेशंट जे मानसिकरित्या थोडेसे डिप्रेस्ड असतात तेही थोडेसे बोलू शकतात, कारण थोडासा त्यांचा उल्हास उत्साह वाढू शकतो, एक नवीन उमेद त्यांच्यामध्ये तुम्ही जागृत करू शकता. हे झालं रेखीचं, पण मुळातच वंध्यत्व ही एक समस्या, सध्याच्या जीवनशैलीमध्ये त्याचं एक वाढतं प्रमाण आणि नंतर त्याचे उपचार, काय सांगू शकाल याबद्दल? मी तुम्हाला जसं मगाशी सांगितलं की मानसिकरित्या जेव्हा पेशंट डिप्रेस असतो तेव्हा ती औषधं पण काम करत नाही. ह्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगेल की मन कशाकशाचं मिश्रण तर साऱ्या भावनांचं समिश्रण. क्षणात हसतं, क्षणात रडतं, निमिषात बदलतं मन. कधी कधी मनामध्ये होते प्रचंड खळबळ आणि मगच होते रोगांना स्नेहभरे आमंत्रण. तर आपलं मन जेव्हा स्वस्थ नसतं तेव्हा एक एक व्याधी आपल्याला जडायला लागतात, बरोबर आहे? आता हे जे की वंधत्वाचं कारण निर्माण व्हायचं, पहिली गोष्ट म्हणजे फास्ट फूड्स, जेवणामध्ये सात्विकता नसणे, इमिजिएट मॅगी, इमिजिएट गोष्टी, पिझ्झा, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या जर आपण टाळल्यात तर निश्चितपणे वंधवत्वाचं कारणही नाहीसं होईल, हे मी तुम्हाला सांगते. आणि मानसिकरित्या बायकांना सुद्धा बाहेरचं काम करताना बाहेरचं दगदग आणि घरातली दगदग ही एवढी होते की स्वतःच्या जीवनाकडे बघायलाही वेळ नसतो. कधी कधी नवरा बायकोंचं बोलणंही दिवसभरात होत नाही, ते गेलेत, हे आलेत, ह्या पद्धतीने जीवन चाललेलं आहे. तर त्यावेळेला आपल्याला स्वास्थ्यासाठी ॲटलिस्ट जेवणामध्ये पोषकता ठेवणं, मानसिकरित्या तुम्ही थोडंसं स्थिर राहणं, ह्या गोष्टींची गरज आहे. तर ह्या गोष्टी जेव्हा आपण पेशंटला सांगतो आहे आणि त्यावेळेला त्यांना जेव्हा आपण आयुर्वेदिक औषधं देतो आहे तर निश्चितपणे तुम्हाला त्याचा आनंद मिळतो आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला फळ मिळत आहे. सध्याच्या या सगळ्या धावपळीच्या युगामध्ये, या प्रचंड अशा ताणतणावाच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकानं स्वतःकडे निदान 10 मिनिटं तरी लक्ष द्यावं हा सल्ला डॉक्टर देतातच, आपणही दिलात. प्रश्न असा आहे की स्वतःकडे लक्ष देताना सुद्धा मुळात वंध्यत्वाची समस्या वाढणार नाही याकरता स्वतःमधले एक जी स्टेबिलिटी लागते, स्वतःची एक मानसिक स्थैर्य लागतं, शांतता लागते, की जेणेकरून आपल्या हार्मोन्समधले बदल तेवढ्या पटकन होणार नाहीत,
या करता नेमकं काय करायला हवं, काय सांगाल? हा, ह्याच्यासाठी आपण एवढं सांगू शकू की ह्याची लोकांना थोडीशी जाणीव असली पाहिजे की जसं स्त्रियांची MC सुरू झाल्यानंतर काय काय चेंजेस स्त्रियांमध्ये होतात त्याचं त्यांना माहिती दिली गेली पाहिजे की ह्या ज्या गोष्टी आहेत ती रेग्युलर MC येणं ही गरजेची आहे. ती रेग्युलर येण्यासाठी तुमचं खाणं पिणं की ज्याच्यामध्ये आयन आहे अशा गोष्टी वाढल्या पाहिजेत. जर नसेल होत रेग्युलर नसेल तर त्यासाठी तुम्ही काहीतरी औषधं घेतली पाहिजेत. पुरुषांना सुद्धा थोड्याशा जे की असलेलं जे की पिक्चर्स वगैरे ते बघितले नाही पाहिजेत, त्याची ते तुम्ही टाळले पाहिजेत. ज्या की चांगलं नेचर आहे तिथे जाऊन जर तुम्ही चांगलं नैसर्गिक जर काही आहार विहार घेतला तर निश्चितपणे ह्या गोष्टी टळतील. सध्या शाळेमध्ये लैंगिक शिक्षण द्यावं असा एक प्रवाह चालू झाला आहे, पण तरी सुद्धा सायन्स पासून मेडिकल सायन्स पासून थोडस ते विश्व अजूनही दूर आहे. शाळेमध्ये दिलं जाणारं लैंगिक शिक्षण, त्यानंतर ग्रामीण भागात असलेले समज गैरसमज, विशेषतः आदिवासी भागातही सायन्सविषयीच असलेली अनभिज्ञता, या सगळ्या गोष्टींकरता जनजागृती होणं आवश्यक आहे. डॉक्टर म्हणून काय सांगू शकाल? नाही, असे आपण काही ठिकाणी लेक्चर्स घेऊ शकू की ज्या लोकांना ह्याची काहीच माहिती नाही आहे त्या लोकांना आपण थोडीशी माहिती देऊ शकू, किंवा ज्या डॉक्टरांकडे गेल्यानंतर तरी त्यांना आपण समजून सांगितलं गेलं पाहिजे. फक्त पेशंट आला त्यांना औषधं लिहून गेली जा असं म्हणून चालणार नाही, बरोबर की नाही? जेव्हा पेशंट येतो त्यांचा काही तुम्ही जर मनोगत ऐकून घेतलं तर त्यामध्ये तुम्ही काहीतरी सल्ला देऊ शकता. डॉक्टर, मी मागापासून तुमच्याशी एवढं बोलतोय, मला एक विशेष करून जाणवतं की तुमच्यामधलं एक मातृत्व, तुमच्यामधलं एक कवयित्रीचं मन आणि तुमच्यातलाच एक वैद्यकीय तज्ज्ञ अशा तिहेरी भूमिकांचं एक मिश्रण करून आमच्या दर्शकांना नेमकं काय सल्ला द्याल? आपण एवढंच सांगू शकू की मातृत्वाच्या मनाबद्दल मी एवढं सांगू शकेल की तुम्ही मुलांवरती खरं प्रेम करा. म्हणजे फक्तच तू आलास खाल्लंस हे झालंच असं नाही. आता मुलगा मोठा झाल्यानंतर त्याच्या पण काही ज्या भावना आहेत त्या तुम्ही जाणून घ्या. त्याच्याशी तुम्ही मैत्रिणी या नात्याने काही गोष्टी बोला तर निश्चितपणे तो आपलं मन खोलून काही काही गोष्टी सांगू शकेल, तुमच्यापासून लपवणार नाही. तिसरी गोष्ट, जेवणा खाण्यामध्ये जे की ते आपण म्हणतो की थोडंसं बदाम आहे किंवा काही ज्या आपण गोष्टी मोड आलेली मूग आहे हे मी सगळ्यांना प्रिफर करायला सांगते की जे स्प्राउटेड मूग आहे ते जर तुम्ही रोज खाल्ला तर तुम्हाला रेडीमेड बी कॉम्प्लेक्स मिळत आहे. बऱ्याच लोकांना बी कॉम्प्लेक्सची गरज आहे आणि ते मिळत नाही, मग BK2Z च्या गोळ्या घ्या, मग वजन वाढत आहे, बऱ्याचशा गोष्टी आहेत. तर तुम्ही जर आणि जेवणामधलं थोडंसं मीठ कमी करा. जेवणामध्ये जर तुम्ही वरण मीठ घेतलं आणि चमचमीत पदार्थ जर तुम्ही खाल्ले, तिखट वगैरे तेलकट जास्त खाल्लं तर तुमची डायजेस्ट सिस्टीम बिघडते. तर त्याच्यावरती जर तुम्ही कमी थोडंसं कंट्रोल केला आणि तेलाचं प्रमाण जेवणातलं जर तुम्ही कमी केलं, कारण बऱ्याच लोकांना चमचमीत भाज्या तवंगाच्या भाज्या लागतात, ते तुम्ही अजिबात घेऊ नका, कारण त्या तवंगाच्या भाज्यामुळे तुमची डायजेस्ट सिस्टीम बिघडते. आणि थोडंसं सॅलेड्स आहेत, कच्चे पदार्थ आहेत किंवा कच्च्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही घेतल्या पाहिजेत. ते जर तुम्ही घेतलं तर जसं सफरचंदचा आकार हा हार्टसारखा आहे ते हार्टसाठी चांगलं आहे, तर एखादं सफरचंद तरी रोज तुम्ही घ्या की जे तुम्ही अफोर्ड करू शकता. मोड आलेली मूग एक मूड भरभर घरात सगळ्यांना होत आहे, ते तुम्ही कच्चं खाल्लं तर त्याचाही फायदा आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी आपण सांगू शकू. आणि मी माझ्याकडे एक पेशंट आले ते डॉक्टर मायकेल म्हणून अमेरिकेवरनं, कर्वे गुरुजींनी ती केस माझ्याकडे पाठवलेली होती. त्यांच्या लग्नाला 20 वर्ष झालेले आहेत. ते स्वतः डॉक्टर, त्यांच्या मिसेस डॉक्टर, पण त्यांना मुलबाळ नव्हतं. 3 टेस्ट ट्यूब बेबी फेल्युअर झालेली केस आपल्याकडे आलेली होती. त्यांना आपण औषध दिलेलं आहे आणि त्यांना आता 5 वर्षाचा मुलगा आहे. अशा कितीतरी केसेस आपल्याकडे आहेत. इंडियातल्या पण बऱ्याचशा केसेस आहेत की जे स्वतः डॉक्टर आहेत त्यांना मुलबाळ नव्हतं, त्यांनी पण आपल्याकडनं घेतलेलं आहे. या एवढ्या वर्षांच्या या वैद्यकीय प्रवासामध्ये, या रेखीच्या प्रवासामध्ये तुमच्या मनाला चटका लावून गेलेला असा काय अनुभव सांगता येईल? 1.5 वर्षापूर्वीच माझे मिस्टर एक्सपायर झाले. आता संध्याकाळी त्यांना थोडासा घाम आला आणि दुसऱ्या दिवशी ते गेलेत, काहीच करू शकलो नाही. जे काही करायचं होतं आपण पुणे हॉस्पिटल ॲडमिटही केलं होतं, सगळं काही केलं होतं, पण ज्या गोष्टी आपण म्हणतो ना की जेव्हा देवाचं बोलणं येतं तेव्हा काहीच आपण करू शकत नाही. आणि त्याच्यानंतर मी 6 महिने सगळं स्टॉप केलं होतं. मी काही कोणाला देत नव्हते, थेरपी पण देत नव्हते, औषधही देत नव्हते, पण खूप लोक येऊन रडायला लागले ते मॅडम आमच्या मुलीचं असं आहे तुम्ही द्या ना, ते माझ्या मुलीचा संसार उद्ध्वस्त होईल म्हणून. मग नंतर मी शेवटी हळू द्यायला सुरुवात केली. माझा मुलगा डॉक्टर अभय आहे, तो पण देतो आहे, माझी सून पण डॉक्टर आहे, माझी मुलगी डॉक्टर आहे डॉक्टर रुपाली बिर्ला, ती नाशिकला असते, माझे जावई आय सर्जन आहेत. तर आता ह्या सगळ्यांच्या आग्रहास्तव होते म्हणाले मॅडम तुम्ही घरी बसून तरी काय करणार आहात, तुमच्या हातात जी कला आहे ती लोकांपर्यंत पोहोचवा. म्हणून म्हटलं आपलं जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत लोकांना देऊयात. डॉक्टर, आपण आमच्याकडे आलात, आमच्या दर्शकांना एवढी मनमोकळेपणानं खूप सारी माहिती दिली त्याबद्दल दर्शकांतर्फे आणि TV9 न्यूज चॅनलतर्फे आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. आपण मला इथे यायचा चान्स दिला आणि माझी शब्दानं ऐकून घेतलात त्याबद्दल मी तुमची पण आभारी आहे. ओके, धन्यवाद.